बारा कोटींच्या विकास कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याचे सभापती निरंजन आवटी यांनी सांगितले. DPDC मधून मिळणाऱ्या निधीतून होणाऱ्या अनेक कामांना मंजुरी देण्यात आली असून स्ट्रीटलाईटचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज महापालिकेतील स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेमध्ये प्रामुख्यानं आपल्याला जिल्हाधिकारी ऑफिसकडून जे फंड DPDC मधून मंजूर होते ते DPDC मधून 10 कोटी 50 लाखाचा प्रशासकीय मान्यतेचं पत्र आपल्या महापालिकेला मिळाल्यानंतर आज आपण स्थायीनं त्याला टेंडर काढण्याची मान्यता दिलेली आहे. तसंच दलितेतरमध्ये 1 कोटी 60 लाखाच्या निधीला टेंडर काढण्यासाठी मान्यता दिली आहे. म्हणजे जवळजवळ आज साधारणतः 12 कोटी रुपयाच्या कामांना टेंडर काढायसाठी मंजुरी दिलेली आहे. आणि ह्या 12 कोटीच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील बऱ्याच ठिकाणी कामं करण्यासाठी हे उपयुक्त होईल. त्याच पद्धतीनं सांगलीतील वॉटरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे लाईन टाकण्यासंदर्भात 2 कोटी रुपयाच्या टेंडरला आज आपण परवानगी दिलेली आहे. आणि तेच त्या पद्धतीनं स्थायी समितीमध्ये आज प्रामुख्यानं सदस्यांनी LED बद्दल प्रश्न उपस्थित केला. जे नळ कनेक्शन आणि पाणी पुरवठ्याच्या याच्याबद्दल पेपरबाजी होते त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला. LED बाबत आपण सूचना केलेल्या आहेत की प्रशासनाला जेवढ्या लवकरात लवकर LED बसवता येतील ते प्रामुख्यानं चालू करावं. आणि प्रशासनानं सांगितलं की फेब्रुवारी एंडपर्यंत आपण मुख्य रस्त्याचे LED बसवायला चालू करतोय. एकदा LED बसवायला चालू झालं की नगरसेवकांवर जो ताण येतोय की अनेक ठिकाणी 40% महापालिका एरियामधल्या लाईट बंद आहेत त्याचा प्रामुख्यानं फायदा होईल आणि हळूहळू LED चं काम पूर्ण होईल महापालिका क्षेत्रामध्ये.